हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. पहा, आपण तुमचा इयत्ता 8वीचा सामान्य विज्ञान या पुस्तकातील टॉपिक नंबर 9 पाहतोय. प्रथम सत्रातील हा शेवटचा टॉपिक आहे. फर्स्ट टर्म मधला हा शेवटचा टॉपिक आहे आणि तुम्हाला टर्मिनल एक्झामसाठी 1 ते 9 हे टॉपिक आहेत, त्यावर मी बोलणारच आहे. ओके, आणि आपण 9वा टॉपिक पाहतोय, आपत्ती व्यवस्थापन. पहा, या टॉपिकमध्ये आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आणखी एका आपत्तीबद्दल बोललेलं होतं आणि ती आपत्ती अशी होती, त्याचं नाव होतं दरड कोसळणे, त्यालाच भूस्खलन असं देखील म्हटलं जातं आणि त्यालाच इंग्लिशमध्ये लँडस्लाईड असं म्हटलं जातं. लँडस्लाईडिंग असं देखील म्हटलं जातं. दरड कोसळणे, भूस्खलन होणे म्हणजे काय हो, त्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं, पुणे जिल्ह्यातील माळीण या गावचं. तिथं एक मोठा प्रसंग घडला होता, पहा, दरड कोसळल्याचा, की ज्यामुळं अख्खं गाव जे आहे हे जमीनदोस्त झालेलं होतं, हे मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. पहा, आपण पाहिलं आणि त्याआधी एक पॉईंट पाहिला होता. काय पॉईंट होता तो? पॉईंट असा होता की जर का आपण त्याच्या आधी जी आपत्ती पाहिली होती ती आग किंवा फायर ही पाहिली होती आणि त्यासाठी घ्यावयाची काळजी आणि सुरक्षात्मक उपाय कोणकोणते आहेत हे देखील आपण पाहिलेले होते. आता ते एकदा क्विक रिवाइज करूयात आणि आजच्या व्हिडिओ लेक्चरकडे वळूयात. पहा, काय आपण काळजी आणि सुरक्षात्मक उपाय घ्यायचे जर का आग या आपत्तीवर नियंत्रण आणायचं असेल तर. पहा, सगळ्यात मी पहिलं सांगितलं होतं की आपल्या घरामध्ये असणारे जे काही घरगुती गॅस सिलेंडर्स आहेत, LPG गॅस आहे, ते पहिल्यांदा काय करायचे, आपण घरामध्ये नसताना बाहेरगावी जाताना किंवा ते जेव्हा वापरत नसेल तेव्हा पहिल्यांदा जेव्हा तो रेग्युलेटर आहे तो बंद करणे. त्याच पद्धतीनं आपल्या घरामध्ये असणारी विजेची जी उपकरणं आहेत ती देखील काय करायची, ती बंद करून ठेवायची. त्याच्यानंतर आपण जे तिसरं पाहिलं होतं, तिसरं असं होतं की जर का एखाद्या वेळेस तुमच्यावर अशी आपत्ती ओढवली घरी असताना, तर तुम्ही काय करायचं, जोर जोरात आग आग असं ओरडून इतरांना सावध करायचं. यातून होणार काय, इतर जे लोक आहेत हे सावध होतील आणि त्यांना मदतीसाठी तुम्ही काय करायचं, तिथं बोलावून घ्यायचं. त्याच पद्धतीनं आणखी एक आपण काळजी घेऊ शकतो, ती काळजी म्हणजे, पहा, जे काही अग्निशामक दल असतात या अग्निशामक दलांना तात्काळ फोन करणे. आता तात्काळ फोन कसा करायचा, तर जे काही इमर्जन्सी नंबर्स असतात, जसं की पोलिसांचा नंबर असेल, ॲम्ब्युलन्स नंबर असेल, दवाखान्याचा नंबर असेल, त्याच्यानंतर अग्निशामक दल आहे, असे जे काही इमर्जन्सी नंबर्स आहेत ते तुमच्याकडं एका डायरीमध्ये किंवा घरामध्ये एका भिंतीवरती लावलेले असावेत, की जेणेकरून आपल्याला त्याचा उपयोग करता यावा, ते उपयोगात कधीही पडू नये आणि कोणत्याही प्रकारची आपत्ती कोणावर येऊ नये अशीच विश करीन मी. पण आपल्याकडे हे असावेत, आपण प्रसंगावधान त्या ठिकाणी राखलं पाहिजेत आणि आपल्याकडे हे नंबर असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर जे आपण पाहिलेलं होतं ते म्हणजे अग्निशामक टाक्यांची माहिती करून घेणे, अशा विविध पद्धतीचे सुरक्षात्मक उपाय आणि बचाव या पद्धतीने आपण करू शकतो. त्यानंतर जी आपण आपत्ती पाहिली ती म्हणजे दरड कोसळणे, भूस्खलन, किंवा त्यालाच आपण काय म्हटलं होतं, त्याला आपण लँडस्लाईडिंग असं म्हटलं होतं. पहा, दरड कोसळते म्हणजे नेमकं काय होतं, तर काही काही कठीण दगडामध्ये मूळतःच नैसर्गिकरित्या भेगा पडलेल्या असतात आणि ह्या ज्या भेगा असतात या भेगांमुळं त्याचे काय होतं, तो दोन तुकड्यांमध्ये रूपांतर होऊन मोठमोठे खडक तयार होतात, हे एक होतं. दुसऱ्या ठिकाणी काय होतं, जेव्हा अतिवृष्टी होते, अतिवृष्टी म्हणजे भरपूर पाऊस जेव्हा होतो तेव्हा काय होतं, की जे काही पावसाचं पडणारं पाणी असतं हे दगडांमध्ये झिरपलं जातं. दगडांमध्ये झिरपलं गेल्यानंतर तिथे काय होतं, तर त्या दगडांची झीज होऊ लागते. पहा ना, जर का सतत एकसारखा पाऊस पडत असेल पावसाळ्याच्या वेळेस, तर दगड देखील काय होता तो, त्यात पाणी झिरपून काय होतात, त्यांची झीज होऊ लागते, त्यांचं वजन वाढतं आणि हे जर का दगड उताराच्या ठिकाणी असतील तर ते घसरतात आणि एका खाली येऊन एका ठिकाणी स्थिरावतात. हा जो काही प्रसंग आहे याला दरड कोसळणे असं आपण म्हटलेलं होतं आणि मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये याची कारणे देखील पाहिलेली होती आणि याचे परिणाम देखील विविध पाहिलेले होते. कोणतीही आपत्ती आली की त्याचे मुख्यत्वे करून दोन परिणाम असतात बाळांनो, की जे तुम्हाला इझिली मार्क देऊन जाणारे असतात, ते म्हणजे जीवितहानी आणि वित्तहानी. जीवितहानी म्हणजे आपलं जनजीवन आणि वित्तहानी म्हणजे आपलं जे काही ऐतिहासिक वस्तू आहेत, इमारती आहेत, घरे आहेत, रस्ते आहेत, पाईपलाईन्स असतील, विजेचे खांब असतील, जे काही असं आहे यांना
यांची जी काही होणारी नासाडी आहे किंवा यांचा होणारा ऱ्हास आहे याला वित्तहानी असं म्हटलं जातं. हे दोन पॉईंट्स कुठेही लिहिले तरी तुम्हाला मार्क्स मिळून जातील. ओके, आता पहा आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण या टॉपिकच्या शेवटच्या पॉईंटकडे वळतोय आणि तो शेवटचा पॉईंट आहे आपत्ती निवारण आणि नियोजन आराखडा. आपत्ती व्यवस्थापन म्हणजे कसं करायचं हेच आता आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आपत्ती व्यवस्थापन मॅनेजमेंट कशा पद्धतीने करायचं त्याची सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातीला जेव्हा आपण व्हिडिओ लेक्चर पाहिलं तेव्हा मी तुम्हाला व्याख्या सांगितलेली होती. व्याख्या काय होती हो आठवते का? पहा, व्याख्या करताना मी असं म्हटलं होतं की सुनियोजन, संघटनात्मक कृती आणि समन्वय यांचं एकत्रीकरून एक कृती होते तयार किंवा एक प्रक्रिया जी घडून येते त्याला म्हणायचं आपत्ती व्यवस्थापन. पहा काय सांगितलेलं आहे, सुनियोजन, संघटनात्मक कृती प्लस समन्वय यांची अंमलबजावणी करण्याची एकात्मक कृती किंवा एकात्मक प्रक्रिया म्हणजे काय हो? तर आपत्ती व्यवस्थापन असं मी तुम्हाला सांगितलं होतं. व्याख्या लक्षात ठेवायला सोपी आहे का? पहा, तीन शब्द घेतले, काय करायची त्याची अंमलबजावणी करायची, अशी मिळून केलेली एक प्रक्रिया म्हणजे आपत्ती व्यवस्थापन. आता आपण तेच पाहायला जाणार आहोत. व्याख्या व्यवस्थित लक्षात आली? पहा, समजा जर का तुम्ही शाळेमध्ये आहात आणि तुमच्या शाळेमध्ये अचानक चुकून आपत्ती जर का आली तर त्या आपत्ती व्यवस्थापना तर त्या आपत्तीचं निवारण करण्यासाठी आपण आधीच कशा पद्धतीनं जागरूक असलं पाहिजे, त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कशा पद्धतीनं करायचं याचा एक नमुना, एक तक्ता तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे बाळांनो. त्या तक्त्यामध्ये विविध त्यांनी मुद्दे घेतलेले आहेत आणि त्या मुद्द्यामध्ये काय काय असलं पाहिजे. पाहणा, ज्यावेळेस गॅदरिंग असतं किंवा ज्यावेळेस शाळा सुरू होते वर्षभर तुम्ही समजा तुमचा 8th स्टँडर्ड आहे. ओके, 8th स्टँडर्ड एकट्या ज्या काही क्लास टीचर असतील एकट्या ज्या काही 8th क्लास टीचर असतील त्या एकट्यांना हँडल होणार आहेत का एवढी सगळी मुलं? सो त्यासुद्धा काय करतात, वर्षाच्या सुरुवातीला एक छान असं मंडळ तयार करतात. पहा, ओके, हो की नाही? म्हणजे काय करतात, व्यवस्थित पद्धतीने सुनियोजन करण्याची जी कृती असते त्यालाच काय म्हटलं जातं, व्यवस्थापन म्हटलं जातं. आता आपला पॉईंट काय आहे, जर का एखाद्या वेळेस चुकून आपत्ती आली तर कशा पद्धतीनं त्याचं व्यवस्थापन करायचं आणि त्याच्यामध्ये कोणकोणते मुद्दे आवश्यक आहेत हे आता आपण पाहणार आहोत. पहा, सगळ्यात पहिला जो मुद्दा आहे या ठिकाणी मी लिहिलेला आहे. पहा, प्रमुख मुद्दे लिहिलेले आहेत आणि इकडे नोंदी करायच्या आवश्यक बाबी. आता सपोज पहिला मी मुद्दा घेतला, काय मुद्दा आहे, शाळेची प्राथमिक माहिती. आता शाळेच्या प्राथमिक माहितीमध्ये काय काय आवश्यक आहे बाबा? शाळेच्या प्राथमिक माहितीमध्ये तुम्ही 8वीमधल्या मुलांची नावं लिहिणार का? 8वीमध्ये समजा एखादा टॉपर आहे त्याचं नाव लिहिणार का? तर नाही. शाळेची प्राथमिक माहिती म्हणल्यानंतर शाळेचीच माहिती आली पाहिजे. आता शाळेचा प्राथमिक घटक कोण असतो? तर शाळा. शाळेचा कोण असतो? मुख्याध्यापक. शाळेचा कोण असतो? संस्थापक. आणखी कोण असतं? संस्थाचालक. हे जे काही असते, हे जे काही मंडळ असतं ते शाळेची प्रमुख माहिती असते. मग या सगळ्या गोष्टींचा समावेश या पॉईंटमध्ये येतो. बघूयात आपण एक एक. आता पहा, सगळ्यात पहिला जो मुद्दा आहे तो शाळेची प्राथमिक माहिती. आता याच्यामध्ये काय काय लिहिणार तुम्ही? तर शाळेचं पूर्ण नाव, पत्ता हे त्याच्यामध्ये येणार. त्याच्यानंतर मुख्याध्यापकांचे पूर्ण नाव, त्यांचा पत्ता आणि त्यांचा संपर्क क्रमांक. त्यानंतर शाळेचे जे संस्थापक आहेत त्यांचा व व्यवस्थापक यांचे देखील नाव आणि त्यांचा संपर्क क्रमांक, या सर्व गोष्टींचा समावेश या पॉईंटमध्ये होतो शाळेच्या प्राथमिक माहितीमध्ये. पहा, त्याच्यानंतर शाळा आपत्ती व्यवस्थापन समिती. आता पहा, शाळा आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत? तर याच्यामध्ये अग्निशामक, सूचना, जागरूकता, वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षा, प्रसार माध्यम समिती यात प्रत्येकी 2 किंवा 3 सदस्य असणे गरजेचे आहे. पहा, ज्यावेळेस शाळेच्या आपत्ती व्यवस्थापनाचे तुम्ही मंडळ करणार आहात त्यासाठी किती आधी हे करायचे, वेगवेगळे गट करायचे? तर सगळ्यात पहिलं अग्निशामक, त्याच्यानंतर म्हणजे ते बघायचं काम कोणते 2-3 सदस्य करणार, सूचना द्यायचं काम कोणते 2-3 सदस्य करणार, त्यानंतर जागरूकता यासाठीचे
2-3 सदस्य कोणतं काम करणार, त्यानंतर वाहतूक व्यवस्थापन म्हणजे ते आणण्याचं काम कोण करणार, त्यानंतर सुरक्षा प्रसारमाध्यमांपर्यंत ते पोचवायचं किंवा त्यांना बोलवण्याचं काम हे कोण करणार, याचं सगळं नियोजन करायचं, त्याला म्हणायचं शाळा आपत्ती व्यवस्थापन समिती. आता पहा पुढचा जो पॉईंट दिलेला आहे तो म्हणजे इमारतीची विस्तृत माहिती. आता इमारतीच्या विस्तृत माहितीमध्ये कोणते पॉईंट्स आले पाहिजेत, तर एक म्हणजे इमारत म्हणजे शाळेची इमारत, शाळेमध्ये किती खोल्या आहेत, वर्गखोल्या, त्या वर्गांची संख्या किती आहे, त्या छताच्या बांधकामाचे स्वरूप कशा पद्धतीचं आहे, ते चांगलं आहे, ते भुसभुशीत आहे, सहज पेट घेणारं आहे एखाद्या गोष्टीनं, या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर बांधकामाचे स्वरूप कशा पद्धतीचं आहे, इमारतीचे वय आणि वर्ष म्हणजे इमारत किती जुनी आहे की नवीन आहे, हे सगळं यामध्ये येणार. पहा त्यानंतर शाळेच्या मैदानाविषयी माहिती. शाळेच्या मैदानाविषयी माहितीमध्ये मैदानाचे मुख्य रस्त्यापासूनचे अंतर हे त्याच्यामध्ये येणार. आणखी काय करणार हो, तर शाळेमध्ये जे मैदानी खेळ खेळले जातात, खो खो असेल, कबड्डी असेल, फुटबॉल असेल, या खेळांचं ज्या काही पद्धतीचं स्वरूप आहे ते कशा पद्धतीचं असेल, या सगळ्या गोष्टींची माहिती मैदानाविषयी माहितीमध्ये येणार. त्यानंतर शाळेची दिनचर्या. आता शाळेची दिनचर्यामध्ये खूप सोपं आहे, कोणकोणते पॉईंट्स येणार हो, तर शाळा भरण्याची वेळ किती आहे, शाळा सुटण्याची वेळ किती आहे, शाळेमध्ये मधली सुट्टी कधी होते, शाळेमध्ये छोटी सुट्टी कधी होते, एकची सुट्टी कधी होते, चारची सुट्टी कधी होते, त्यानंतर शाळेमध्ये एकूण दिवसभरात जे काही राबवले जाणारे उपक्रम आहेत हे कोणकोणते असतील, या सगळ्याचा आराखडा कोणत्या पॉईंट्समध्ये देणार तुम्ही, शाळेची दिनचर्या, अशा पद्धतीचा एक नमुना तुम्हाला इथं दिलेला आहे. पहा त्यानंतर शाळेतील संभाव्य धोके. आता धोके म्हणजे काय काय आहेत, पहा याच्यामध्ये शाळेच्या सर्व इमारती, मैदान, प्रवेशद्वार, शाळेतील संभाव्य धोक्यांच्या जागा, आपत्ती प्रसंगी सुरक्षित जागा, जवळचा रस्ता, या सर्व बाबी याच्यामध्ये दाखवणे आवश्यक आहे. त्यानंतर पहा शाळेचा आपत्ती व्यवस्थापन नकाशा. याच्यामध्ये पहा काय येणार आहे, शाळेच्या आपत्ती व्यवस्थापन नकाशामध्ये शाळेच्या सर्व इमारती, मैदान रचना, प्रवेशद्वार कशा पद्धतीचं आहे, आपत्ती प्रसंगी सुरक्षित जागा कशी आहे, कुठून लगेच बाहेर पडता येईल, कुठून लगेच आपल्याला सुरक्षित ठिकाणी जाता येईल, या सगळ्या गोष्टींचा विचार याच्यामध्ये केला जातो. त्यानंतर शाळेची रंगीत तालीम. पहा असं समजायचं की तुमच्या शाळेमध्ये आपत्ती आलेली आहे, एखादा मोठा प्रयोगशाळेमध्ये ॲक्सिडेंट घडलेला आहे, त्यासाठी तो खरोखर घडवून आणायचा नाही, त्यासाठी काय करायचं, रंगीत तालीम करायची, ज्या पद्धतीने तुम्ही गॅदरिंग शिकवता की नाही त्या पद्धतीनं. आणि ती जी रंगीत तालीम आहे त्याला काय म्हणायचं, मॉक ड्रिल असं म्हणायचं बाळांनो. ज्यावेळेस तुम्ही इयत्ता 10वीमध्ये जाल तेव्हा तुम्हाला मॉक ड्रिलचा डिटेल स्टडी आहे. आता मॉक ड्रिल म्हणजे काय, तर थोडक्यात रंगीत तालीम करणे म्हणजे समजा आपत्ती आलेली आहे प्रयोगशाळेमध्ये, तर त्या ठिकाणी जे काही नेमलेले कॅन्डिडेट्स आहेत, सदस्य आहेत, त्यांनी जाऊन कशा पद्धतीनं तिथं खरोखर करायचं बरं काय, पण नाटक टाईप अशा पद्धतीनं, त्याला म्हणायचं मॉक ड्रिल. यावेळी उपस्थित विद्यार्थी संख्या, दिनांक, वेळ आणि कमतरता याच्या नोंदी करून ठेवायच्या. अशा पद्धतीनं एक नमुना तक्ता तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे की जो कशासाठी आहे, आपत्ती निवारण आणि नियोजन आराखडा कशासाठी दिलेला आहे, शाळेमध्ये जर का चुकून एखादी आपत्ती आली तर त्या आपत्तीच्या वेळेस तुम्ही कशा पद्धतीने व्यवस्थापन करणार, आणि त्यासाठीचा जो काही नकाशा आहे, आराखडा आहे, तो तुम्ही कशा पद्धतीनं काढणार, त्याचं एक स्वरूप इथं दिलेलं आहे तुमच्या पुस्तकामध्ये, किंवा एक तक्ता म्हटलं तरी चालेल. त्यानंतर शेवटचा जो पॉईंट आहे ॲक्च्युली इथंच संपलेला आहे, आणि जो शेवटचा पॉईंट आहे त्या पॉईंटमध्ये त्यांनी कार्यसंस्थांचे दिलेले आहे, म्हणजे आपत्ती व्यवस्थापनासाठी वेगवेगळ्या स्तरावरती कार्यरत असणाऱ्या संस्था. त्यातील एका संस्थेचं मी तुम्हाला नाव सांगते, नॅशनल सेंटर ऑफ सेस्मोग्राफी. आता सेस्मोग्राफी म्हणजे काय हो, तर आपण पाहिलं होतं सेस्मोग्राफी कशाचं एकक आहे, हे कशाचं यंत्र वापरलं जातं, हे भूकंप मोजण्यासाठीचं हे यंत्र आहे. अशा पद्धतीनं इथं तुमचा आपत्ती व्यवस्थापन हा टॉपिक संपलेला आहे. आपण थांबूया.